नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर आता आम्ही पुरी मध्ये आहे, आताच आम्ही रेडी होऊन लगेच निघालोय दर्शनासाठी, मी शुभम आणि सुशांत। तर चला आज आपण पुरी फिरणार आहे मस्तपैकी, तर ते तुम्ही ब्लॉग मध्ये एन्जॉय करत राहा। आणि अजूनही तुम्ही माझा ठाणे टू पुरी रेल्वे ब्लॉग बघितला नसेल तर तो जाऊन एकदा नक्की बघा। हे बघा, हे आहे पुरीचं मार्केट, तर हे आहे श्री बालाजी भोजनालय। तर आम्ही इथं आधी विचार केला नाश्ता, आम्ही आलो या हॉटेलला। आता आम्ही बालाजी भोजनालयमध्ये आलो, आधी जेवून घेतो मग डायरेक्ट दर्शन वगैरे घेऊन आपण पुढे फिरायला जाऊया। हॉटेल खूप चांगलं आहे, ए सी हॉटेल आहे, मस्त वाटतंय। बाहेर खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे, प्रचंड। तर अशा प्रकारे टोकन दिले जातात खालीसाठी। अशा प्रकारे आपली ही थाली सजलेली आहे मस्त, चपाती मस्त आहे, कधी खाणार आपण पनीर आणि छोले मिक्स भाजी। मस्त आहे, खूप मस्त आहे। आता जेव्हा ही भाजी लागवत पकड, मस्त भाजी पण खूप भारी आहे, पडवलची भाजी घेऊन। पडवलची भाजी पण खूप मस्त, पापड पण आलेलं आहे। वाव, एकदम फास्ट सर्विस, भारी लागतं रे कैरीच। पापड पण भारी आहे, घी टाकलाय मेन म्हणजे चपातीवर। तिन्ही भाज्या चांगल्यात, खूप मस्त जेवण। कधी आला तिथं ओडिसाला, जगन्नाथपुरीला, तर ह्या हॉटेलला नक्की विजिट करा। दाल राईस, गुलाब जामुन, मोठा पीस खाऊ, टेस्टी गुलाब जामुन। एकदम भारी, एकदम सॉफ्ट, चांगलं आहे। वा, मजा आली। आत्ता जेवण झालं आणि आत्ता आम्ही निघालो आहे मंदिराच्या दिशेने, श्री जगन्नाथपुरी मंदिराच्या इथे। खूप सुंदर आहे, इथं खूप प्रकारच्या हॉटेल आहेत लाईनमध्ये, तुम्ही इथं येऊन सुद्धा रूम घेऊ शकता, रूम अवेलेबल आहेत। हे बघ खाजा, फेमस इथूनच खाजा, मूर्त्या। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। हे बघा मित्रांनो, जूनला श्री जगन्नाथ देवाची यात्रा आहे, रथयात्रा। त्याचे हे रथ बनवायचं काम सुरू आहे, असं हे रथ आहे। आणि हे रथ हाताने बनवले जातात, खोरले जातात, बघू शकता तुम्ही, सगळं काम हातानेच केलं जातंय। एक दोन आणि तीन, तीन रथ बनवण्यात येणार आहे। कोरीव काम तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे हे सगळं हाताने।
या शेड खाली सुंदर अस नक्षीकाम सुरू आहे रथयात्रेचं। सगळे लोक आवडीने आवर्जून हे काम करताय। सगळी कलाकृती ही हाताने तिथं केली जाते। बघू शकता तुम्ही किती सुंदर असं कोरीव काम केलं आहे लाकडाचं, खूप सुंदर। मित्रांनो, मंदिराच्या समोरचे रथ हे आहे श्री जगन्नाथ देवाचं रथ, हे आहे सुभद्रा देवीचं रथ आणि हे आहे बलभद्रा देवाचं रथ। असे तीन रथ बनवण्यात येत आहे। जय जगन्नाथ। तर हे आहे श्री जगन्नाथ देवाचं रथ, खूप सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे। नक्षीकाम कोरीव काम खूप सुंदर केलेलं आहे। अतिशय सुंदर। ह्या रथामधून श्री जगन्नाथ देवाला नेण्यात येणार आहे। खूप सुंदर रथ आहे मित्रांनो। हे बघा, समोरच आहे श्री जगन्नाथ मंदिर, खूप सुंदर दिसतंय। जय जगन्नाथ। हे बघा मित्रांनो, मंदिर मागेच आहे, खूप सुंदर मंदिर आहे। तुमचं वातावरण पण खूप चांगलं आहे, ऊन थोडं जास्तच आहे पण खूप चांगलं वाटतंय। आता आम्ही चाललो आहे दर्शनाला। खूप असं भव्य प्रकारचं मंदिर आहे, गाभार खूप भव्य आहे, खूप सुंदर आहे मंदिर। मित्रांनो, आत्ता दर्शन झालं आणि हेच आहे, इथं फ्रीमध्ये शूज आणि मोबाईल ठेवतात। नमस्कार मित्रांनो, आम्ही रूमवर गेलेलो, थोडाफार आराम केला, खूप गरम झालेलं, पूर्ण घामाघूम झालेलं, आंघोळ वगैरे केली पूर्ण एकदा आणि आता पुन्हा निघालो बाहेर पुरी फिरायला। थोडं बघूया काय काय आहे पुरीचं स्पेशालिटी, ते आपण घेऊया। बघा, या भक्त निवासामध्ये आम्ही थांबलो आहे मठामध्ये। खूप चांगलं आहे रूम, तुम्ही कधी आलात ते इथं नक्की विजिट करा। आणि अशा प्रकारे आहे हे संध्याकाळचं व्ह्यू पुरी ओडिसाचा। जय जगन्नाथ। आता बॅगा बाहेर काढल्यात, आता आम्ही निघतोय पुरी स्टेशनला। आम्ही आता निघालोय मंदिराच्या इथून पुरी रेल्वे स्टेशनला। गरम तर होतच आहे अजून पण। स्टेशन आलेलं आहे। आलेला आहे B4, हा आहे आमचा कोच डबा। सोना भेटला, ही एक सीट आहे आणि या दोन मिडल अँड डाऊन। लावले आता कुरकुरे खातोय। फायनली निघालेली आहे आमची ट्रेन।